सद्गुरुजी आमच्याकडे ई मीडियावर आलेले काही प्रश्न आहेत तर आमच्याकडे इलन हेस्ट्रॉंग कडून एक महत्त्वाचा प्रश्न आला आहे फक्त संदर्भ कळण्यासाठी आम्ही सद्गुरूंना हिमालयावर धावताना फुटबॉल खेळताना क्रिकेट खेळताना पाहिले तर त्या संदर्भात स्वतःला सदा सर्व काळ ऑन द गो कसं ठेवायचं ऑन द गो तुम्हाला सतत ऑन द गो असण्याची गरज नाही आहे जर तशी आयुष्याची मागणी असेल लोक मला विचारता सद्गुरू तुम्ही इतके ऍक्टिव्ह कसे आहात कारण साधारणत माझं वेळापत्रक एका दिवसात जवळपास अठरा ते वीस तासांचं असतं आठवड्याचे सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस न थांबता बरीच वर्ष हे चाललंय मी, मी, मी तक्रार करतोय आणि हे टाळ्या वाजवत आहेत <laughs> तर लोक विचारत राहतात की तुम्ही स्वतःला असं कसं ठेवता तुम्ही हे कसं करता बघा मी मुळात आळशी आहे एवढंच आहे की सच्युएशन जगात परिस्थिती अशी आहे की हे करण्याची गरज आहे माझ्यावर सोडलं तर मी डोळे मिटून फक्त बसून राहीन मी असा बनलोय की जर मी माझे डोळे मिटले तर मी मरेपर्यंत तसाच बसू शकतो खरंच मला कुठल्याही कृतीची गरज नाही आहे मी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत नाही करायला खूप काही आहे म्हणून मी करतोय लोक मला विचारतात सद्गुरू तुमचं स्वप्न काय काय स्वप्न आहे तुमचं मी म्हणतो माझं स्वप्न आहे की तो दिवस यावा जेव्हा मी बेरोजगार होईन तो सुंदर दिवस असेल कारण जर मी जर मी बेरोजगार असेन याचा अर्थ सगळेजण मजेमध्ये आहेत आणखी काय पाहिजे स्वप्न पूर्ण झालं तर कृती ही मुळात तुम्ही ठरवायची नसते तुम्ही फक्त तुमचा उद्देश ठरवता कृती जग ठरवेल कुठली आणि किती मी मी तुम्हाला माहिती आहे या इकॉनॉमिक फोरम्समध्ये मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये होतो एक माणूस हा बिझनेस बिझनेस स्कूलमधला एका बिझनेस स्कूलमधून एक, स्कूल एक प्राध्यापक येतो ओ तुम्ही ते खूप झाडं लावणारे आहात मी म्हणालो नाही मी झाडं लावणार नाही आहे <laughs> तो म्हणाला नाही नाही तुम्ही लाखो झाडे लावलीत हो मी लावली आहेत पण मी एक झाडं लावणार नाही आहे <laughs> त्याने मला विचारलं मग तुम्ही काय करता मी म्हणालो मी लोकांना फुलवायचं काम करतो झाडं लावत नाही मी झाडं यासाठी लावतोय कारण ती जिथे असायला पाहिजेत तिथून ती गायब आहेत जिथे ती असायला पाहिजे तिथे ती नाही आहेत हे आहे दोन लोक रस्त्यावर काम करत होते एक माणूस खड्डे खणतोय त्याच्या पाठी दुसरा ते बुजवत जातोय हे सततच चालू होत दुसरं कुणीतरी तिथून गाडी चालवत जात होत त्यांनी हा हास्यास्पद प्रकार बघितला एक माणूस खड्डा खणतोय आणि दुसरा तो बुजवतोय हो म्हणून ते थांबले आणि विचारलं हे तुम्ही इथे काय करताय तुम्ही लोक असं काम का करताय एक माणूस खणतोय दुसरा बंद करतोय ते म्हणाले नाही नाही मधला माणूस सुट्टीवरती आहे तो झाड लावतो <laughs> तो इथे नाहीये आम्ही आमचं काम करतोय खूप so, सारी लोक असं करतायत मी माझं काम करतोय तुम्हाला या पृथ्वीवर काही काम नाही जर या ग्रहाला जर या जगाला कामाची गरज असेल तर आम्ही ते करू अन्यथा हे माझं काम आहे असा मी विचार का करू सद्गुरु तुमचं मिशन काय मी म्हणालो मिशन नाहीये मी जरा फक्त गंमत करतोय कारण तुम्हाला स्वतःच एक मिशन असण्याची काही आवश्यकता नाही जीवनाला त्याचं स्वतःच मिशन असतं कुठल्याही मार्गाने जर तुम्ही त्याची सहायता करू शकलात तेवढंच आहे तुम्हाला स्वतःच असं कुठलं मिशन आहे तुम्ही कुणी हुकूमश आहात की काय अजाणतेपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारे सगळे मिशन असलेले हुकुमशाही हो जे असा विचार करतात की त्यांच्याकडे मिशन आहे असं काही मिशन नाहीये जे गरजेचं आहे ते तुम्ही करा विशेषत तुम्ही जेव्हा एका बिझनेस स्कूलमध्ये शिकता आणि काही विशेष क्षमता मिळवता गोष्टी निर्माण करण्याची आणि व्यवस्थापन करण्याची तुम्ही गरजेच्या गोष्टींची निर्मिती करायला हवी काहीतरी कचरा निर्माण करून लोकांवर ढकलणं नाही हो ना हो की नाही आयुष्याला आणखी छान कसं बनवायचं हे तुम्ही पाहायला हवं लोकांना सामोरं जावं लागणाऱ्या समस्यांसाठी उपाय शोधायला हवा तुम्ही उपाय शोधायला हवे अस्तित्वात असलेल्या समस्यांसाठी उपाय आणि अर्थातच नवीन समस्या निर्माण करणारे एक्सपर्ट असतीलच त्यामुळे समस्यांची कमतरता कधीच भासणार नाही विश्वास ठेवा तुम्हाला फक्त उपाय निर्माण करायला हवे एखाद्या वर निघायला नको ते मुसोलिनी सारख्यांचं काम आहे